आज आपण थ्रीडी आकारांच्या जाळ्यांच्या संबंधित काही चुकीच्या संकल्पना आणि चुका पाहूयात चुकीची संकल्पना खाली दिलेल्या जाळ्यांमधून कोणत्या जाळ्यामधून घनाची आकृती होते जाळी एक द्विमितीय आकार आहे ज्याला दुमडल्याने एक त्रिमितीय आकार मिळेल काही मुलं जाळी पाहून कोणता त्रिमितीय आकार बनेल याची कल्पना करू शकत नाहीत ते दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत या अडचणी दूर करण्यासाठी पेपर किंवा पुठ्ठ्याची जाळी काढून आणि त्याला कापून त्यापासून त्रिमितीय आकार बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं करताना जाळीचे पृष्ठ त्रिमितीय आकारात कोणत्या जागी व्यवस्थित बनत आहे याकडे लक्ष द्यायला हवं जाळी दर्शवण्यासाठी पुस्तकात आणि शिकवताना पहिल्या जाळीचा नेहमी उपयोग केला जातो ज्यामुळे मुलांचा असा गैरसमज होतो की हे फक्त एकाच जाळीपासून एका घनाकृतीची रचना केली जाऊ शकते त्यामुळे ते ऑप्शन एक असं उत्तर देतात जे चुकीचं आहे काही मुलं फक्त हे पाहतात की इथे प्रत्येक जाळीमध्ये सहा चौकोनी पृष्ठ आहेत कारण घनाचे सुद्धा सहा पृष्ठ असतात आणि ते विचार करतात दाखवलेल्या तीनही जाळ्यांपासून घन बनवला जाऊ शकतो इथे ते त्रिमितीय आकाराची कल्पना करण्याकडे दुर्लक्ष करतात आणि ऑप्शन दोन हे उत्तर देतात परंतु हे सुद्धा एक चुकीचे उत्तर आहे इथे प्रत्येक जाळीमध्ये सहा चौकोनी पृष्ठ आहेत मात्र आपण जर कल्पना केली तर फक्त जाळी ए आणि जाळी बी पासूनच घनाची रचना केली जाऊ शकते जर जाळी सी विषयी बोलायचं झालं तर यात दोन्ही पृष्ठ एकमेकांवर येतात तसेच एका पृष्ठाचे स्थान रिकामे राहते त्यामुळे जाळी सी पासून घन बनवला जाऊ शकत नाही म्हणजे ऑप्शन तीन बरोबर उत्तर आहे काही मुलांना त्रिमितीय आकार जर दिला गेला आणि त्याची जाळी काढायला सांगितली तर ते जाळी काढू शकत नाहीत काही मुलं दिलेल्या त्रिमितीय आकारासाठी कोणती जाळी योग्य आहे याची कल्पना करू शकत नाहीत त्यामुळे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत जर आपण दिलेल्या आकाराला दाखवलेल्या रेषेनुसार कापले तर आपल्याला या प्रकारचे जाळे मिळेल याचबरोबर जर आपण याला या कडांनुसार कापले तर आपल्याला या प्रकारचे जाळे मिळेल आता तुम्ही स्वतःच विचार करा की या आकृतीला कसं कापलं म्हणजे आपल्याला या प्रकारचे जाळे मिळेल दाखवलेली आकृती एका ठोकळ्याची आहे याची जाळी काढण्यासाठी आपण कोणत्या तरी एका आयताला उदाहरण मानू शकतो नंतर याच्या चार कडांवर येणाऱ्या पृष्ठांची ओळख करून त्यांना जाळीच्या बेसवरच्या चारही कडांवर काढू शकतो नंतर बेसच्या समोरच्या पृष्ठाला योग्य स्थानी ठेवून जाळी पूर्ण केली जाऊ शकते कोणत्याही ठोकळ्याची एकच जाळी असेल असं गरजेचं नाही जेव्हा की जाळ्या वेगवेगळ्या सुद्धा असू शकतात जसं की एका ठोकळ्याच्या या प्रकारे वेगवेगळ्या जाळ्या असू शकतात व्हिडिओ थांबवून अशी कल्पना करा की यापासून बनलेला ठोकळा कसा दिसेल आज आपण थ्रीडी आकारांच्या जाळ्यांसंबंधित काही चुकीच्या कल्पना आणि चुका पाहिल्या